ब्रिज कोर्स 2021 इयत्ता 8वी मराठी 23व्या दिवशी आपलं सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, जे क्षेत्र अभ्यासतोय आपण, भाषाभ्यास, व्याकरण, यामधील क्षमता कौशल्य जे आहे ते वाचन आणि लेखन आणि संकल्पना जी आपण 22व्या दिवशी अभ्यासली तिचाच भाग दोन म्हणजे वाक्य आणि वाक्यांचे प्रकार भाग दोन हा अभ्यासणार आहोत। आता काल आपण पाहिलं की उद्देश आणि विधेय याचं मिळून वाक्य तयार होतं। या वाक्य आणि वाक्याचे प्रकार आणखी पडतात तेही आज आपण अभ्यासणार आहोत। पा विद्यार्थी, वाक्य आणि वाक्याचे प्रकार या घटकाची माहिती घ्यायची आपल्याला आणि त्याचा लेखनामध्ये वापर करायला शिकायचा आहे। काही वाक्य वाचून घ्यायचे आणि त्याच्यातली उद्देश विधेय ओळखावी। इथे दिलेली तीच उदाहरणं कालची आहेत। हे पहिले जॅमेटिक केलेत, हे सर्व उद्देश आहेत आणि ही विधेय आहेत। ही काय आहेत? दुसरी विधेय आहेत ही सर्व। म्हणजे वाक्यामधला जो कर्ता असेल तो उद्देश आहे आणि हे विधेय आहे, बाकीचं कर्म आणि क्रियापद। तर काही आणखी वाक्य आपल्याला ओळखायला आलेली दिलेली आहेत। व्यायामाने आरोग्य चांगले राहते, व्यायाम, अरे रे, तू, अशा पद्धतीने काही शब्दांमध्ये कर्ता हा नसतो तर तेच पाहायचं आहे आपल्याला। याशिवाय ते केवल वाक्य असतात, त्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते। केवल वाक्य हे आज्ञार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारात असू शकतं। मी रोज सूर्यनमस्कार करते असं म्हटलंय, मी रोज सूर्यनमस्कार करते, तुला बागकाम आवडते का, मकरंद तू लिहिलेला निबंध वाच, हे लिहून घ्या, लक्षात येईल आता तुमच्या। हे तीनही वेगवेगळ्या प्रकारची आहेत। हे प्रश्नार्थी आहे, त्यानंतर हे आज्ञार्थी आहे, हे विधानार्थी आहे। म्हणजे अशा पद्धतीने होकारार्थी, नकारार्थी, तसेच काही मिश्र वाक्य, मिश्र वाक्य जो प्रकार आहे, मिश्र वाक्य हे लिहून घ्या। मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा अधिक वाक्य असतात। मिश्र वाक्य कशाला म्हटलंय? आपण फक्त वाक्य म्हणजे काय ते पाहिलं, आता एक मिश्र वाक्य असतं। मिश्र म्हणजे दोन किंवा अधिक वाक्य एकत्र असतात, जी एकमेकावर अवलंबून असतात। अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य म्हणजे मुख्य वाक्य असतं, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे एक गौण वाक्य असतं, म्हणजे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य, एक मुख्य वाक्य आणि एक गौण वाक्य, असे दोन वाक्य असतात। दोन किंवा दोनपेक्षा जास्त असं म्हटलेलं आहे। जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बागेत जाईल, पायी ते जेव्हा वेळ मिळेल हे एक वाक्य आहे आणि मी बागेत जाईन हे दुसरं वाक्य आहे। याच्यामध्ये एक गौण असतं, एक मुख्य असतं। पा, आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात, मोर नाचू लागतात हे एक वाक्य आहे। इथं नियमित अभ्यास केला परीक्षेच्या वेळी गडबड होत नाही, असे दोन वाक्य आहेत। पा, कधी कधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात। ही गौण वाक्य उभयान्वयी अव्ययान्वयी जोडलेली असतात। संयुक्त हे झालं मिश्र वाक्य, हे लिहून घ्या। यानंतर दुसरं वाक्य प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे संयुक्त वाक्य कशाला म्हणतात। हे संयुक्त वाक्य आहे। संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात, ती दोन वाक्य उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात। कशाने जोडलेली असतात? उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र असतात। इथे स्वतंत्र नाही, ती एकमेकांवर अवलंबून असतात आणि इथेही स्वतंत्र असतात, म्हणजे ती दोन केवल वाक्य असतात। अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकावर अवलंबून नसतात, याला जोड वाक्य असंही म्हणतात। ह्या संयुक्त वाक्यालाच काय म्हणतात?
जोड वाक्य ही म्हणतात। पहा इथे रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते, पूर्ण वाक्य आहे। सायंकाळी अभ्यास करते, हे आणीने जोडलंय। उभयान्वयी अव्ययानेच जोडलंय, पण ती स्वतंत्र वाक्य आहेत। तिने घडलेल्या सर्व घटना सांगितल्या, हे पूर्ण वाक्य आहे। तरीही त्याचे समाधान झाले नाही, परंतु ने याला जोडण्याचं काम केलंय। उभयान्वयी अव्ययाने पाही, दोन्ही स्वतंत्र वाक्य आहेत आणि त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात। पा वाक्यांचे प्रकार आपल्या लक्षात येतील त्याच्यावरून। पाऊस आला की शेतकरी पेरणीला लागतो, इथे पाऊस आला की शेतकरी पेरणीला लागतो, हे कुठल्या वाक्याचा प्रकार आहे? हे अगोदरचं मिश्र वाक्य आहे, कारण एक दुसऱ्यावर अवलंबून आहे ते वाक्य, स्वतंत्र नाही। मंदा खो खो खेळेल किंवा समूह गीतामध्ये भाग घेईल, हे स्वतंत्र दोन वाक्य आहेत। मंदा खो खो खेळेल, समूह गीतामध्ये भाग घेईल, म्हणजे हे कोणत्या प्रकारचं आहे? संयुक्त वाक्य आहे। माझे बोलून झाले की मग तू बोल, एक दुसऱ्यावर अवलंबून वाक्य आहे। म्हणून हे जेवढी भूक लागली लागते तेवढेच खाणे म्हणजे प्रकृती, हे सुद्धा एक दुसऱ्यावर अवलंबून आहे। म्हणजेच कुठलं वाक्य प्रकार आहे? मिश्र वाक्य प्रकार आहे। आणि आपल्या जेवणातील दोन घास भुकेलेल्यांना खाऊ घालावेत, हा सुद्धा अपूर्ण दोन वाक्य आहेत, म्हणजे मिश्र वाक्य आहेत। तर एका मोठ्या तक्त्यावर वाक्याचे प्रकाराने संबंधित उदाहरण लिहा। मिश्र वाक्याने संयुक्त वाक्यातील फरक यावर आपल्या स्वतःमध्ये चर्चा करा, फरक लक्षात घ्या। संयुक्त वाक्य कशाला म्हणतात, मिश्र वाक्य कशाला म्हणतात, आणि केवळ वाक्य कशाला म्हणतात। केवळ वाक्य म्हणजे कसं? साधं, मी रोज नमस्कार सूर्यनमस्कार करते, तुला बागकाम आवडते का, मकरंद तू लिहिलेला निबंध वाच, ही केवळ वाक्याची उदाहरणं आहेत। केवळ म्हणजे साधं वाक्य आहे। याच्यामध्ये कोणतं आहे साधं वाक्य? इथे पहा, याच्यामध्ये कोणतं आहे साधं वाक्य? हे शेवटचं साधं वाक्य आहे। हे साधे वाक्य आहेत ज्याच्यामध्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले नाहीत, पण केवळ वाक्य आहे। हे चौथं केवळ वाक्य आहे, हे पण केवळ वाक्य आहे, हे एक दुसऱ्यावर अवलंबून आहे, म्हणजे मिश्र वाक्य आहे। हे संयुक्त वाक्य आहे, हे मिश्र वाक्य आहे। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य ओळखता आली पाहिजेत। तर आजच्या या वाक्य आणि वाक्याचे प्रकार या 22व्या तासिकेमध्ये आपण सर्वांनी, सॉरी 23व्या तासिकेमध्ये तास 23वा वाक्य आणि वाक्याचे प्रकार भाग 2 यामध्ये आपण अगदी व्यवस्थितपणे वाक्य आणि वाक्याचे प्रकार, त्यानंतर त्यामध्ये उद्देश आणि विधेय कशा पद्धतीने ओळखायचे हे पुन्हा रिव्हिजन पाहिली आपण। यानंतर आपण खाली काही वाक्य पाहिली आणि या वाक्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की साधे वाक्य कशाला म्हणतात, केवळ वाक्य। इथे केवळ वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, एकच उद्देश आणि एकच विधेय, ज्यादा नसते याच्यामध्ये। त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त असू शकतात। इथे काय म्हटलंय, मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवर असतात। अर्थाच्या दृष्टीने असणारे वाक्य मुख्य असते, अर्थाच्या दृष्टीने, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे दुसरे एक वाक्य असतं। पण जेव्हा वेळ मिळेल, म्हणजे वेळ मिळेल हे महत्वाचं वाक्य आहे, तेव्हा मग मी बागेत जाईल हे गौण वाक्य आहे। आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात, हे दोन वेगवेगळे असे वाक्य म्हणजे दिलेले आहेत। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे संयुक्त वाक्य, याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलंय, दोन स्वतंत्र वाक्य एकमेकांना जोडलेली असतात, त्यांना जोडवाक्य असंही म्हणतात। तर ही जोडवाक्य
या आणि या शब्दाने जोडलेलं आहे आणि हे परंतु या शब्दाने जोडलेलं आहे. दोन्ही वाक्य. तर हा तिसरा प्रकार आहे म्हणजे प्रकार एक केवल वाक्य. हा जो आहे हा प्रकार दोन मिश्र वाक्य. आणि हा प्रकार तीन आहे अशा पद्धतीने आपण सर्वांनी हा ऑनलाईन तास अगदी मन लावून पाहिला. त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.